हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका व्लॉगमध्ये. तर खूप दिवस झालं मी असा जो आपला डेली रुटीनचा व्लॉग आहे तो शेअर केलेला नव्हता. इतर ज्या डिलिव्हरी संबंधित छोट्या मोठ्या गोष्टी होत आहेत त्याच्याशी संबंधित मी एक दोन तीन व्लॉग केलेले आणि असेच इतरही काहीतरी व्लॉग झालेले होते. पण डेली रुटीनचा किंवा माझं जे रुटीन आहे त्याच्याशी संबंधित मी खूप दिवस झालं, बरेच दिवस झालं व्लॉगच केला नव्हता. तर एक दोन तीन दिवस झालं ठरवत होती की करूयात. तर फायनली म्हटलं आज चला करूनच टाकूयात. किंवा खूप सगळेजण असे रिक्वेस्ट करतात की ताई तुमचे डेली रुटीन आम्हाला दाखवा, डेली व्लॉग्स दाखवत जावा. पण कधी शक्य होतं कधी शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे आजचा हा ब्लॉग आहे. तर हा जो ब्लॉग आहे तो छान मस्त इंटरेस्टिंग असा होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज खूप जास्त लवकर उठली, आता फक्त 7:30 वाजलेत आणि सईचा जो रेग्युलरचा टायमिंग आहे तो असतो 9-10 दरम्यान. ती सई जी आहे ती अचानक रात्री तिला असा ताप आलता आणि घरी जे औषध होतं ते पण मी तिला पाजलेलं होतं. पण ते औषध जे आहे ती बाटली पण संपली, अगोदर पण ह्याच्या वापरलेली होती बऱ्याचशा वेळेस. आणि तिला काल ताप आला आणि नंतर थोडंसं आपण कसं म्हणतो पातळशी वगैरे तर तशा पद्धतीचे जुलाब पण झाले. तर त्याच्यामुळे नानांनी तिला सकाळ सकाळ दवाखान्यात नेलेलं होतं, तिला म्हटलं. त्याच्यामुळे ती आज लवकर उठली. जसं मी मगाशी म्हटलं ती रोज उशिरा उठते ना, आज लवकर उठली. तर तिला अगोदर मी औषधं पाजून घेते आणि नंतर आपण पुढे बोलू. औषधं पिती आहे की नाही कसंही? रडत नाही, तिला औषधं प्यायला आवडतं. हो की नाही? स्ट्रॉंग आहे ती, बघा तिची पॉवर. ती सगळी भाज्या खाती, चपाती खाती आणि मॅगी कधीतरीच खाती. हो की नाही? रोज रोज खाती का मॅगी? मॅगी खाल्ल्यावर काय होतं? एवढ्या मॅग्या तुला कोण आणून देणार रे? होय, हा रोज रोज नाही खायची. आता सई बघा तुम्हाला दाखवते की सई कशी औषध पिते ती. दाखवणार ना सई? सकाळ सकाळ आमच्या घरातील हा राहणा पसारा, कारण की हा जो पसारा आहे तर खूप सगळी कामं असतात त्याच्यामुळे झालेला आहे. आता सकाळ सकाळ राधिकाने एक केक केला जो ऑर्डरचा होता आणि इथं काल आईंनी शिजवलाय सईसाठी हा केक. आणि इथं आहे राधा. तर राधाचं चाललंय आता चपात्या करणार आहे ती आणि मी करणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी. आणि हा जो राधिकाने टॉप घातलेला आहे तो मी तिला तिच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता. आणि सेम अशाच पद्धतीचा म्हणजे सेम कलरचा शर्ट भाऊजींसाठी केलता गिफ्ट. तर राधिका खूप दिवसानंतर कॅमेरा समोर येते म्हणून ती लाजतीये. तर आता तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण, बाहेर सुद्धा नेते. तर जसं की सगळ्यांनाच माहिती आहे एक दोन दिवस झालं सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे आणि इथं पण तशाच पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. पाऊस काय आलेला नाही पण वातावरण हे तुम्ही बघू शकता असं ढगाळ अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. तर काल खूप वाट बघत होती पावसाची, तिला पावसात भिजायचं होतं. बाहेरचं वातावरण कितीही मस्त भारी असलं तरी सुद्धा आता आतमध्ये जाऊन आमच्या दोघींनाही स्वयंपाक करायचा, कारण की नंतर राधिकाला केक असतात आणि मला सुद्धा रेसिपी शूट करायची. तर आता अगोदर आम्ही स्वयंपाक करून घेतो. तिथे ती आहे सई आणि सईला जायचं होतं तिच्या मैत्रिणीकडे. तर त्याच्यामुळे मैत्रीण म्हणजे जी पिऊ ज्यांच्या दारामध्ये मंदिर आहे तर तिथं सईला खेळायला जायचं होतं. तर सईला राधिकाने मागच्या दाराने सोडलेले आणि पिऊचे जे पप्पा आहेत ते सईला घेण्यासाठी आलेले. जो ब्लॉग आहे तो म्हणजे बाळ झाल्यापासनं पहिल्यांदा शूट केलाय अशा पद्धतीचा की जसं की मी मगाशी म्हटलं डेली रुटीन अशा पद्धतीचा. तर सकाळपासनं आमच्या सगळ्यांचीच खूप जास्त गडबड झाली आणि नेमकं आम्ही ब्लॉग पण आजच शूट करायला घेतलं. एक तर आई ज्या आहेत, आईंना म्हणजे आमच्या भाऊकीमध्ये एक जणांचा घरी कार्यक्रम होता तर तिकडं जायचं होतं, लग्न आहे त्यांच्या घरी, त्याच्यामुळे सवाशीन वगैरे तिकडं आहेत, त्यांना तिकडं जायचं होतं. हे ड्युटीला गेलेले होते नाना भाऊजी दुकानी आणि सई आजारी आणि त्यांना बाळ. तर सगळी खूप जास्त गडबड आमची झाली सगळ्यांचीच. आणि मी आणि राधिकाने आत्ताच नाश्ता केलेला आहे आणि आई गेल्या सकाळी लवकर, त्याच्यामुळे बाळाला आंघोळ घालायची राहिलेली आहे. तर मी आणि राधिका मिळून बाळाला आता आंघोळ घालतो आणि आज त्याचा डोस आहे जो 1.5 महिन्यानंतर देतात तो डोस आहे. पण त्याचे 1.5 महिने होऊन गेलेलेत म्हणजे त्याला 2 महिने झालेले आहेत. पण काही कारणांमुळे म्हणजे जेव्हा ज्या दिवशी डोस होता त्या दिवशी त्याला 1 दिवस कमी पडत होता 1.5 महिन्याला. तर त्यामुळे त्या नर्स म्हटलं की तसं नाही चालत, पूर्णपणे 1.5 महिने झाले तरी व्हावेच लागतात किंवा 1.5 महिन्यापेक्षा जास्त झालं
तरीही चालतं, फक्त कमी दिवस भरू नयेत. तर आमच्या इथे गावामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी डोस असतात, तर त्याच्यामुळे गेल्या शुक्रवारी चान्स होता पण डोस नव्हते गावामध्ये, त्याच्यामुळे आता ह्या शुक्रवारी आम्ही आंघोळ घालतो आणि नंतर त्याला डोसला घेऊन जातो. ते आहे हा राधिकानं केलेला आत्ता सकाळ सकाळ केलेला मस्त आणि अर्जंट असा केक. तर या केकची ऑर्डर रात्री चाललेली होती पण सकाळी 10 वाजता द्यायचा आहे, त्याच्यामुळे राधिका म्हटली सकाळी उठल्यानंतर करता येईल. फ्लेवर कोणता आहे ग? रसमलाई. तर आता ही फ्रीज मध्ये ठेवल सेट करण्यासाठी आणि नंतर नाना नेतील दुकानी. बाळाला आंघोळ घालून झालेली आहे, बाळाला आंघोळ घालून तर त्याचा मस्तपैकी मेकअप केलेला आहे, कपडे घातलेले आणि तो झोपलेला आहे आता. आणि हे सुद्धा ड्युटीवरनं आले तेवढ्या, तर ह्यांचा पण मेकअप चालू आहे थोडक्यात. बाहेर जायचंय तर त्याच्यामुळे सनस्क्रीन हे मस्ट आहे, तर मी इथं वापरत आहे वाव स्किन सायन्सचं सनस्क्रीन SPF 55. बघू शकता ही अशा पद्धतीची याची बॉटल आहे आणि इथं त्यांनी एक अशा पद्धतीचं हुक दिलेले की जेणेकरून जेव्हा आपल्याला आवश्यकता नाही तेव्हा हे प्रेस होणार नाही आणि ते काढल्यानंतर अशा पद्धतीनं हे आपण घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे सनस्क्रीन लोशन आहे. आपण हे लोशन का लावतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हामुळे बऱ्याचशा जणांना टॅनिंग होतं, जी त्वचा आहे ती काळपट पडते, त्याचबरोबर काही काही जणांना ॲलर्जी पण होते, म्हणजे बारीक पुरळं किंवा एकदम छोटे छोटे फोड येणं लालसर रंगाचे. तर त्याच्यामुळे हे सनस्क्रीन लोशन लावणं कधीही चांगलं. मेन महत्वाचं म्हणजे हे जे सनस्क्रीन लोशन आहे ते मेड इन इंडिया आहे सगळ्यात अगोदर. कारण म्हणजे डर्मोटॉलॉजिकली टेस्टेड आहे. सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही कुठलं सनस्क्रीन किंवा कुठलीही अशा पद्धतीचं काही लोशन किंवा क्रीम वापरता त्यावेळेस त्याची पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं आणि नंतरच तुम्ही ती अप्लाय करू शकता. असं तुम्ही म्हणू शकतो आपण हातावरती पायावरती असं कुठंही तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि इथला हा जो मानेचा भाग असतो त्याच्यावरती सुद्धा आपण हे लोशन अप्लाय करू शकतो. सनस्क्रीन लोशनमध्ये जे आहे ते अजिबात म्हणजे कोणत्याही प्रकारचे पॅराबिन्स वापरलेले नाहीयेत, सिलिकॉन, त्याचबरोबर मिनरल ऑइल्सचा वापर केलेला नाही आणि ऑक्साईड कलरचाही वापर केलेला नाही. त्याच्यामुळे हे जे सनस्क्रीन लोशन आहे ते आपल्याला वापरण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी पूर्णपणे सेफ अशा पद्धतीचे, त्याचबरोबर ऑल स्किन टाईपसाठी सुद्धा हे आहे. म्हणजे असं काहीच नाही की ज्यांची ऑइली स्किन किंवा ड्राय स्किन आहे त्यांना वापरण्यासाठी की वापरावं की नाही असा प्रश्न, तर प्रत्येक प्रकारची जी स्किन आहे ते लोक किंवा त्या व्यक्ती हे सनस्क्रीन लोशन यूज करू शकतात. वावचे जे प्रोडक्ट आहे ते आता सगळीकडेच मिळत आहेत, तर तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमधनं सुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून सुद्धा तुम्ही हे खरेदी करू शकता. बी वाव नॅचरली. घेतले. थँक्यू. पाठवा ताई देते. बाळाला डोस देऊन आणला. बाळ तिथं थोडंसं रडलं, थोडंसं म्हणजे थोडंसं जास्तच रडलं, पण नंतर रस्त्याने तो शांत होता, तो झोपला, कारण की त्याला आंघोळ घालून नेलेलं होतं आणि नेहमीचा त्याचा टायमिंग होता झोपायचा, त्याच्यामुळे तो झोपी गेला. आणि इथेही सई, तर सईची पण तब्येत सकाळी थोडीशी बरी नव्हती, पण तिला नंतर औषधं वगैरे पाजली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खेळायला गेली, तर त्याच्यामुळे ती अशी फ्रेश झालेली आहे. हो की नाही सई? मग फ्रेश तर काही दिसत नाही तिथं, हाच बरं कशी असती. तर ती अशी मस्त अशी फ्रेश झालेली आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे जसं की खूप जण येतात इंटरव्ह्यू घेतात किंवा खूप सगळ्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही छान काम करता, असं करता, तसं करता, इंटरव्ह्यू खूप जणांनी घेतले, पण याच्या अगोदरसुद्धा मी एखाद्या वेळेस म्हटले असेल की खूप लांब लांबचे लोक येऊन कौतुक करतात, पण मी जिथं राहते तर तिथं आणखीन तरी असं कोणाच्याच निदर्शनास आलं नाही की हां आम्ही अशा अशा पद्धतीचं काहीतरी केलेलं आहे. तर आत्ताच 2 ते 3 दिवसाखाली करमळ्यातलं जे साप्ताहिक आहे संदेश आणि त्याचे जे आपण कसं म्हणतो संपादक,
तर त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या चॅनलवरती सुद्धा त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेला होता आमच्या दोघांच्या मुलाखतीचा. आणि बाळाचे डोस असतात ते, बाळा आजारी पडू नये म्हणून तुला पण दिल ते, म्हणून त्याला पण दिले इंजेक्शन असतं. तर त्याची दखल करमाळकरांनी घेतली असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्याशी संबंधित त्यांनी जी जो इंटरव्ह्यू होता तो त्यांच्या चॅनलवरती टाकला. त्याचबरोबर त्यांचं जे साप्ताहिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ॲड दिलेली, तर ती सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते. कारण की मी तरी खूप खुश झाले, कारण की लांबच्या लोकांनी कौतुक करण्यापेक्षा जवळच्यांनी कौतुक केलं. लांबच्यांचंही छान वाटतंच, पण आपण कसं म्हणतो ना, एक अपेक्षा असते की बा हा जवळच्या लोकांनी सुद्धा कौतुक करावं, तर तशातली ती गोष्ट. तर ही ती न्यूज आहे. तर अशा पद्धतीचे त्याचबरोबर त्यांनी जो इंटरव्ह्यू घेतलेला होता हा एक आमचा फॅमिलीचा ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर केलेला आहे, तर इथं तो आहे. आणि हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण की स्वतःचंच कौतुक इतरांना सांगायला पण कधीतरी भारी वाटतं. तर ह्याली व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते.